बारीक बारीक जे तसं जर धूर असतो तर धुरातली जी बारीक जी पार्टिकल असतात तशीच मेन तुम्हाला अजून जास्त त्रास होत आहे अजून आणि म्हणून आपल्याला ना ते तर काही आपण बंद करू शकत नाही त्यामुळे जेवढं जमेल तेवढं तुमच्या अनुभवाची शेजारशी घर आहे कोणी मिसरी जातो मला मिसरीवर बराच वास येतो आता त्यामुळे तर त्या मिसरीमध्ये सुद्धा ना बारीक जी डस्ट असते ना ते फार हानिकारक आहे बर तिसरा अजून एक आहे की तुम्ही त्याशी तुमच्याशी बोलताना मी तुम्ही ते मॉस्किटोची मॅटर लावता ना तुम्ही ते कासोछाप हो कासासाठी तर ते एक कासोछाप जे आहे ना ते जवळजवळ 100 सिगरेट ओढण्यावर आहे इतका हानिकारक आहे तो शक्यतो हेही तुम्ही टाळायला पाहिजे म्हणजे कासोछाप वगैरे लावायला हा त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायला पाहिजे की ओडोमॉस वगैरे लावा किंवा मच्छरदाणी वापरा सरळ कारण कुठलेही इव्हन ते ती वडी असते ना तासाची तुम्ही वापरता मॉस्किटो ती सुद्धा त्याचा जे धूर असतो ना तो हानिकारक आहे तुम्ही धूप लावता अगरबत्ती तुमच्यासाठी आता फार हानिकारक आहे असंही सगळ्यासाठीच हानिकारक आहे तुम्हाला कसं आहे की तुमचे जे श्वास कलिकेमध्ये असं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला आता जे आहे ना असं मी चेक केलं ना तर हे अशी पीड बसलेलं आहे बऱ्यापैकी मध्ये आपल्या जे श्वासाच्या नळ्या असतात की नाही अशा सगळ्या वेळा त्याच्यामध्ये आता जरी आपण आता वाफ दिली औषध दिली इथपर्यंत असतं आणि नॉर्मल वेळेला 3 ते 6 महिने लागतात आणि म्हणून मग तर जसं तुम्हाला म्हणालो ना की तात्पुरतं तर मी गोळ्या वगैरे देतो तुम्हाला पण ते तात्पुरतं पण तुम्हाला मधलं जी काही सूज आहे श्वासनलिकेतली ती कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात सुरक्षित काय आहे तर ह्याच्यामधून जे औषध जात असतं ह्याच्यातून जे असं करून दाबलं जातं आता त्याच्यातून जे औषध मध्ये जातात उसामध्ये ते कितीतरी पटीने कमी डोस असतो त्याचे साईड इफेक्ट नसतात त्याचे दुष्परिणाम नसतात समजा मी तुम्हाला गोळ्या वगैरे देतो की नाही आता तर तुम्हाला न साईड इफेक्टच्या गोळ्या दिल्या पण काही डेकडॅक बेटनेसॉल अशा 2 रुपयाला 10 गोळ्या सुद्धा येतात ती जर दिली तर तुम्हाला लगेच बरं वाटेल पण त्याचे दुष्परिणाम फार असतात त्या गोळ्यांचे कारण हे सुरक्षित असतं तसं दुसरं अजून एक असं आहे की तुम्हाला इथून जे काही हे धूळ वगैरे तुम्हाला चालना देते तुमच्या नाकात जी बदल बघितली इथे बऱ्यापैकी मास वाढलेली आहे तर नाकपुड्यामधून तर त्याच्यावरती हे स्प्रे असतो असं हलवायचा असं असं करायचं आणि एकदा औषध येऊ लागलं की असं नाकामध्ये असं तिरका मारायचा असतो इकडे मारल्यानंतर काय होतं की इथून जी काही धूळ असतात तुम्हाला चालना देते नाही ही जी धूळ असते आणि तो पुढे तर ही जी काही धूळ तुम्हाला इथून चालना देत असते तर ती धूळ तुम्हाला आता या स्प्रेनी काय होईल माहित ना त्याच्या स्प्रे मारतो तर इथून जी धूळ आहे ना तुम्हाला चालना नाही देणार ती कंट्रोलमध्ये करते जी काही धूळ तुमचं धुळीत काम आहे ते राहू शकत रोडची पण धूळ नाही किंवा रोडची पण धूळ नाही रोडची तुमच्या बाजूने सगळी गाड्या जातात त्यांचा धूर असतो गाड्यांचा तो सुद्धा तेवढा हानिकारक आहे आजूबाजूला किती बांधकाम चालू असतं कुठे काही असतं त्याची डस्ट असते आणि त्यामुळे काय आहे आपल्याला की ते आपण टाळणं शक्य नाही पण त्याच्यापेक्षा आपणच आपण मास्क वापरायचा सध्या म्हणजे काय होतं की ही डस्ट वगैरे तुम्हाला त्रास नाही त्याच्याप्रमाणे बंद करा.